AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे. आणि आता बातमी आहे माढ्यातून. माढा मतदारसंघ गेल्या काही दिवसात चर्चेत राहिला. तो इथून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या माघारीमुळं. त्यातच रणजितसिंह निंबाळकर यांनीही काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करून सर्वांना धक्का दिला. आता त्यांनी माढा मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी. पाहूया. आपण काही बातचीत करणार आहोत, जाणून घेणार आहोत की माढा मतदारसंघामध्ये त्यांच्यासमोर काय आव्हानं असतील आणि विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांची काय मतं असतील. मला सांगा दादा की आता तुम्ही सगळीकडे फिरताय, ऊन आहे रणरणतं, आता तरी देखील तुम्ही ज्या पद्धतीने ते उतरलंय माढा मतदारसंघामध्ये काय आव्हान आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही याला सामोरं जाता? माढा मतदारसंघामध्ये मेजर जे आव्हान आहे आम्हाला ते दुष्काळाचंच आव्हान आहे. आणि दुष्काळावर आम्ही इलेक्शन बाजूला ठेवली, पण दुष्काळाशी मुकाबला कसा करावा हा एक मोठा या विभागाचा प्रश्न असणार आहे. लवकरात लवकर इलेक्शन संपेल 20-22 दिवसामध्ये. या भागाला संघर्षाला आम्हाला छावण्या पाण्याचा प्रश्न अनेक पटकाला समोर जावा लागला. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच पळ काढल्यामुळं राष्ट्रवादीशी आता आम्ही काय संघर्ष डोक्यात ठेवलेला आहे. निवडणुकीत फक्त लीड किती घेणार एवढाच विषय आमच्यामध्ये चर्चा राहिला. निश्चितच जनतेमध्ये तो सूर आम्ही ऐकलेला आहे, त्या संदर्भात पण मी बोललोय. पण तुम्ही माढा मतदारसंघामध्ये आज शरद पवार इतके वर्ष इथं होते, पण त्यांनी काय केलंय आणि त्याच्यानंतर आता तुमचा काय विकासाचा अजेंडा असणार आहे? या ठिकाणी माढा मतदारसंघामध्ये आदरणीय पवार साहेबांनी नेतृत्व करताना एक एक भरीव विकास काम केलेलं दाखवत एकाही तालुक्यात एकही भरीव विकास काम केलेलं नाही. AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे.